सत्तेचा वापर गोर गरीब कष्टकऱ्यांसाठी करण्याऐवजी सत्ताधारी कुटुंब आणि विरोधी पक्ष फोडण्यात दंग आहे. सत्तेसाठी लाचार झालेले जनतेला सोडून सत्तेत गेले आहेत, मात्र आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनता कायम निष्ठेला आणि सेवेला महत्व देत आली आहे. जनतेने आता या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिम लोकसभेतील उमेदवार संजय देशमुख यांनी मंगळवारी सकाळी नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. मग तुम्ही मला सांगा, जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले होर्डिंग वर आहेत, बॅनर वर तुमच्या मनात आहेत, तुमच्या हृदयात आहेत आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार ही मला खात्री पटलेली आहे. पण तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झाले की नाही झाले? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार? 72 तास राहिलेले आहेत निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी, पण अजून पण तिथे विरोधक नाही आहे आणि हे चांगलं चित्र आहे. संजयजी तुम्हाला घाबरले, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या ताकदीला, मित्रपक्षांच्या ताकदीला घाबरलेले आहेत आणि म्हणून समोरून उमेदवार कोणीच नाही. कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो, बोली कदाचित लावली असेल. आम्ही एवढे देतो, तुम्ही तेवढे देतो, कारण एवढ्याच्यातच काम चालतं. खोके धोके धोके खोके खोके धोके धोके खोके. आता जनता सांगेल बहुत हुए धोके खोके, अभी घर बैठो रोके रोके. पण हे वातावरण, असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती. आपल्याला माहितीये, गेल्या 5 वर्षामध्ये आपण 2 की 3 सरकार पाहिलेत. एक सकाळची जी शपथविधी झालेली ते पण 72 तासाचं सरकार होतं, ते पण धोक्याचं सरकार होतं. मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्रपक्ष सगळ्यांनी एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं. प्रत्येकाला वाटायचं की होय हे माझं सरकार आहे. महिलांना खास करून वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो माझा मोठा. महाराष्ट्र TV 24 साठी सय्यद मतीन, यवतमाळ.